आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे उपविभाग दर्शवणारी आकृती या ठिकाणी दिलेली आहे, तिचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे जे तीन विभाग आहेत, भूकवच, प्रावरण आणि गाभा, यांची माहिती या ठिकाणी आपण पाहूया. भूकवच याची सरासरी जाडी 30 किलोमीटर ते 35 किलोमीटर आढळली. भूकवचाचे जे दोन उपविभाग आहेत त्यामध्ये खंडीय कवच आहे आणि दुसरा आहे महासागरी कवच. खंडीय कवचामध्ये प्रामुख्याने ग्रॅनाइट हा खडक आढळून येतो, तर महासागरीय कवचामध्ये बेसॉल्ट आणि ग्रॅव्हो हे खडक आढळतात. त्यानंतर जसजसं आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू, भूकवचानंतर दुसरा भाग लागतो प्रावरण. हा प्रावरण घनरूप अवस्थेमध्ये आहे. या प्रावरणाचे पुन्हा दोन उपविभाग आहेत, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरणाची एकूण जाडी आहे 2870 किलोमीटर. तर या उच्च प्रावरणामध्येच शिलावरण आढळून येते, याची जाडी आहे 100 किलोमीटर. या शिलावरणालाच शिलारसाची कोठी असंही म्हटलं जातं. आणि या शिलारसाची घनता साधारणपणे 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर. या शिलारसाच्या किंवा शिलावरणाचं जे तापमान आहे ते साधारणपणे 2200 सेल्सिअस ते 2500 सेल्सिअस असत. जसजसं आपण खाली जाऊया अंतरंगामध्ये, अंतरंगाचा जो तिसरा प्रकार तिसरा भाग आहे गाभा, या गाभ्यामध्ये सुद्धा पुन्हा दोन उपविभाग आहेत. एक बाह्य गाभा जो द्रवरूप अवस्थेमध्ये असतो, तर दुसरा आहे अंतर्गाभा जो घनरूप अवस्थेमध्ये. गाभ्याची एकूण जाडी आहे 3470 किलोमीटर. साधारणपणे 6371 किलोमीटर एवढं पृथ्वीचं केंद्र पृष्ठभागापासून दूर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे उपविभाग पाहिलेले आहेत.